आपले पूर्वज फार हुशार होते बघा, कारण गणपतीच्या माटीच्या सजावटीसाठी वापरली जाणारी मालकांगणी, कांगला, सिलॅस्ट्रस पॅनिक्युलेटस, ही बघा, ही फार आयुर्वेदामध्ये याला बुद्धिवर्धक मानलं जातं आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे, तर बरोबर माटीसाठी ही लोक त्यांनी ही झाड निवडलं होतं. आता गेल्या वर्षी गणपती जंगलामध्ये ही कांगलं मिळतच नव्हती कुठे, ह्याचं कारण लोकांनी अक्षरशः उरबाडून नेऊन ती बाजारामध्ये विकली होती. आता विषय असा आहे की जंगलं नष्ट होत आहेत, संपूर्ण डोंगर क्लिअर करून तिथे आंबा आणि काजूची लागवड करत आहेत, परिणामी ही झाडंही तोडली जात आहेत. सजावटीसाठी लोक बाजारात कांगलं विकतात, पर्यायाने झाडावरून खाली फळ पडत नाही आहे, नवीन झाडं तयार होत नाही आहेत, पुढे कदाचित मिळणार नाही आहेत ही कांगलं. मग आपण बाप्पाच्या भक्तांनी काय केलं पाहिजे, ही कांगलं गणपती विसर्जनानंतर पाण्यात विसर्जित न करता जर आपण जंगलामध्ये जर विसर्जित केली, मातीमध्ये टाकून जर याची नवीन रोपं तयार केली, तर ही झाडं वाचतील.